शासनाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून क्षारपड मुक्तीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवू अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. शिरोळ तालुक्यात क्षारपड मुक्तीच्या सर्वेक्षणाच्या कामाच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्या निधीतून होणाऱ्या या सर्वेक्षणाचा शुभारंभ आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाला. यावेळी पाटबंधारे विभागाच्या संशोधन आणि विकास संचालनालयाच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री यड्रावकर यांनी जिल्हा बँकेनं कमी व्याजदरात क्षारपड जमीन सुधारणेसाठी अर्थसहाय्य केल्याचं सांगितलं. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सहकार्यामुळे क्षारपड जमीन सुधारण्यासाठी 90% शासन आणि 10% शेतकरी वाटा असलेली योजना मंजूर करून घेतली, त्यामुळे भविष्यात क्षारपड जमिनीचा प्रश्न निकालात निघेल असा विश्वास नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. 13,100 हेक्टरचा आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये सर्वे करतोय. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा ज्यांची गावं ह्यात समावेश नाहीत त्यांनी सुद्धा काही चिंता करायचं कारण नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये ती सुद्धा गावं घेतली जातील. पण हे करत असताना शारपोडीचा मगाशी ह्या ठिकाणी उल्लेख झाला, काही लोकांनी डायरेक्ट ओढ्याला आणून पाणी सोडले. ओढ्याला आणून सोडलेल्या पाण्याचा परिणाम असा झाला की काही लोकांनी आपलं शेतातलं तण बिन जे काढलेलं आहे ते नेऊन आपण ओढ्यात टाकलं. ओढ्यात टाकल्यामुळं ती पाईप चोकअप झाली, काही लोकांच्या माती ढासळून ती चोकअप झाली, काही ठिकाणी पाणी सोकवलं. आणि ह्या शेवट त्याचा परिणाम असा झाला की एवढे आपण 1,00,000 रुपये खर्च करून होता. ह्या एकंदरीत ह्या ज्या पद्धतीनं सचित्रचा आपल्याला उपयोग व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं आपल्याला फारसा उपयोग झालेला काही गावामध्ये दिसत नाही. त्यासाठी म्हणून थेट नदीला पाई दिये शारपोडीचं जे पाणी आपल्या जे शेतामधनं जे अतिशहराचं जे पाणी निघणार आहे ते संपूर्णतः हे ते नदीत गेलं पाहिजे आणि एकंदरीत ती प्रवाहित राहिली तरच खऱ्या अर्थानं आपल्या शेतीची पोत आणि कुवत ही टिकून राहणार आहे. आणि त्यासाठी म्हणून निश्चितपणे राज्य शासनानं सुद्धा मगाशी ह्या ठिकाणी काही लोकांच्या शंका होत्या की मेन लाईनच तेवढं शासन करणार आहे काय, शासन आतल्या फूट लाईन सकट सगळ्या शासनाची ही योजना आहे. कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर यांनी क्षारपड मुक्तीची योजना राबवण्याबाबत शासनाची भूमिका मांडली. याप्रसंगी सभापती दीपाली परीट, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, प्रकाश पाटील, जयपाल कुंभोजे, भोला कागले, भोला तकडे आदी शेतकरी उपस्थित होते.